म्हणून तुम्हाला विनंती आहे की आज अनेक स्ट्रॅटेजी आपण करतो आहोत अनेक गोष्टी होत आहेत अनेक गोष्टी अचानकपणे होत आहेत त्या झाल्यानंतर आपल्याला देखील अनेक प्रश्न पडतात ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली त्याच्यावर समाधान माना ज्याची मिळाली नाही ती दोन तीन वर्षात मिळतील असं समजून घ्या आणि पुन्हा पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने मैदानामध्ये उतरा मी खरं म्हणजे आज भारतीय जनता पक्षाच्या आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानतो आमदारांचे खासदारांचे आणि विशेषतः विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जे आमच्या सोबत होते आपण अडीच वर्ष इतका अन्याय सहन करत होतो सातत्याने अन्याय तर होतच होता पण आपल्याला दाबण्याचं काम या ठिकाणी कुठे गिरीश महाजनला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न जयकुमार गोरेला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न रणजित सिंग नाईक निंबाळकरला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न मला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न असे कित्येक उदाहरणं आमच्या प्रवीण दरेकरला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न अडीच वर्ष आपण अन्याय सहन करत होतो राणेसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला कुठली चूक नसताना ज्या वाक्याने क्रिमिनॅलिटी देखील येत नाही जेवणाच्या ताटावर उभरून उचलून अटक करण्याचं काम के। त्या ठिकाणी केलं त्यामुळे या अडीच वर्षाच्या काळात एवढे अन्याय अन्या आणि अत्याचार होताना देखील एकही सोबती सोडून गेला नाही एकही नाही आणि एकाही सोबत्याने हा प्रश्न विचारला नाही की हा निर्णय का होतोय कारण ते अडीच वर्ष बऱ्याच गोष्टी चालल्या होत्या पण कोणी विचारलं नाही की हा निर्णय तुम्ही का करताय मी ज्यावेळेस सांगितलं सभागृह बंद करायचं आहे बंद केलं मी सांगितलं सुरू करायचंय सुरू केलं मी सांगितलं बाहेर जायचं आहे बाहेर कोणी कधी प्रतिप्रश्न विचारला नाही मला असं वाटतं की ज्या वेळेस अशा प्रकारची ताकद ही नेत्याच्या मागे उभी राहते त्यावेळेस कोणीच आपल्याला पराजित करू शकत नाही आणि मला याची कल्पना आहे की आज मी नेता या करताय की तुम्ही सगळ्यांनी नेता बनवलं म्हणून तुम्ही मान्यता दिली म्हणून तुम्हीच जर बनवलं नाही तुम्हीच मान्यता दिली नाही तर मी नेता म्हणून पैदा झालेलो नाही अनेक लोक नेते पैदा होतात मी पैदा झालेला नेता नाही तुम्ही सगळ्यांनी बनवलं आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी आपले अमित भाई आपले नड्डाजी या सगळ्यांनी विश्वास दाखवला म्हणून मी नेता झालो आहे त्यामुळे माझ्या मनात ही गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की मी तुम्हाला उत्तरदायी आहे मी माझ्या पक्षाला उत्तरदायी आहे या पक्षामुळे हे स्थान मला मिळालेलं आहे तसंच आपल्याही प्रत्येकाच्या मनामध्ये हे स्पष्ट असलं पाहिजे की आपण आपल्या पक्षाला उत्तरदायी आहोत पक्षामुळे आपण वेगवेगळ्या पदांवर आहोत